तुला जसं मी सांगेल तसा गोळा टाक, बॅलन्स करून पूर्ण पूर्ण प्रॉपर. आता बघा मित्रांनो, हा पूर्ण प्रॉपर बॅलन्स करून टाकेल तुला. बघा पाय फ्रेश ठेवला आहे, हात बघा बरोबर इथे खाली येतो, खांद्यापाशी पाय वरती गेला, बॅलन्स केलं. नमस्कार मित्रांनो, मी विक्रम, स्वागत करतो तुमच्या आवडत्या फिटनेस यूट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव बॉडी फिटनेस पावर. तर मित्रांनो, आज तुम्हाला परत एकदा मी चांगली टेक्निक घेऊन आलोय, ओके, गोळा फेक म्हणजे शॉर्टपुट टाकण्याची. तर भरपूर आपले विद्यार्थी मित्र आहेत, त्यांना जी आता भरपूर दिवस मी व्हिडिओ काढला नव्हता, कारण की माझे पण मित्रांनो प्रॅक्टिस चालू होती. पण बघा, असे जे विद्यार्थी असतात, ठीक आहे, ज्यांचा गोळा जात नाही, त्यांच्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आहे. कारण की हा ह्याचा पण ह्याचा जास्त गोळा जात नाही, पण ह्याला मी टेक्निक प्रॉपर सांगितलेली आहे की तुला गोळा टाकायचा कसा. आधी तो गोळा कसा टाकायचा त्याच्याकडून आपण त्याला आपण सांगतो, तो आधी कसा गोळा टाकायचा तसा गोळा टाक तुझी स्टाईल स्टार्टिंगला. आधी मित्रांनो बघा, तो कसा गोळा टाकायचा, डायरेक्ट यायचा गोळा टाकायला, त्याला काहीच माहिती नाही पकडायचं कसं काय कसं, तो बघा कसा गोळा टाकायचा, ठीक आहे मित्रांनो. ही त्याची स्टाईल होती गोळा टाकण्याची. आणि एक तुम्हाला सांगतो, त्या गोळ्याचं वेट मी मुद्दामून जास्त ठेवलं आहे, भरतीचा जो गोळा असतो त्यापेक्षा त्याचं वजन जास्त आहे गोळ्यांचा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, कोणालाही आपण गोळ्या टाकायला ना शिकू शकतो कोणालाही, कारण की गोळ्यामध्ये पॉवरच्या पेक्षा टेक्निक जास्त महत्त्वाची असते. बेसिक टेक्निक तुम्हाला माहिती असेल, काही थोडे नियम, कसं उभं राहायचं, कसं गोळा फेकताना कसं उभं राहायचं, रिलीज कसा करायचा, त्या गोष्टीचं तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही गोळा इथे टाकू शकता, ठीक आहे. आता हे झालं, तुम्ही डायरेक्ट इथून टाकला. एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा गोळा टाकता तेव्हा तुम्हाला थोडं रनिंगनी गोळा टाकायचं, ठीक आहे. स्टँडिंग गोळा हा कोणाचा कमी, 10 फक्त 2-3 मुलांचा स्टँडिंग आउट ऑफ जातो. पण आपण त्या 7 जणांमध्ये येतो, आपल्या आपल्या स्वतःला विचारायचं की आपण त्या 7 जणांमध्ये येतो की 10 जणांमध्ये येतो. तर तुमची जी शोल्डरची स्ट्रेंथ आहे, हाताची स्ट्रेंथ आहे, त्यांनी तुम्ही गोळा टाकता, पायाची स्ट्रेंथ आहे त्यांनी तुम्ही गोळा टाकता, ठीक आहे. गोळा कोणीही टाकू शकतं, फक्त तुम्हाला एक टेक्निक माहिती पाहिजे. तुमच्या स्वतःमध्ये एक टेक्निक असते ज्याची ज्यांनी तुम्हाला काय होतं पॉवर जनरेट होते, ठीक आहे. आता हा तुम्हाला गोळा काय टाकायचा आहे कसा टाकायचा सांगतो. आता कधी पण तुम्ही गोळामध्ये गेला ना, तर शेवटचा जो गोळाचा टोक आहे ना, तिथं जाऊन उभं राहायचं. स्टार्टिंगला कोणी उभं राहायचं नाही, डायरेक्ट जायचं शेवट लावून करायचं. पहिली गोष्ट, गोळा कधी पण लेफ्ट हातात घ्यायचा, ठीक आहे. गोळा जर तुम्ही राईटी असाल, हा लेफ्टी आता, तर ह्यांनी राईटी घेणार, हा लेफ्टी आहे. म्हणून तुम्हाला लेफ्टीचं एक उदाहरण देण्यासाठी आपण लेफ्टीला गोळा टाकायला सांगतोय, ठीक आहे. आता बघा, राईटी लेफ्टी कोणीही गोळा टाकू शकतं, टेक्निक फक्त सेम आहे. गोळा घेताना फक्त लेफ्ट हातात घ्यायचा जो राईटी असेल तो, आधी जो लेफ्टी असेल तिथे राईटी हातात, ठीक आहे. गोळा आणताना आता टोकापाशी जाऊन उभं राहायचं. दुसरी स्टेप तुम्हाला काय करायचं, बॅलन्स करायचं. आता बॅलन्स कसं करायचं दाखवतो तुम्हाला, तुला मी बॅलन्स कसं करायचं शिकवलं, ठीक आहे. हां, आता हे डायरेक्ट ह्यांनी गोळ्याच्या पोझिशनमध्ये आला, ठीक आहे. ह्याच्या ह्याला जेव्हा मी ट्रेन केला तेव्हा ह्या पोझिशनमध्ये आला, त्याला स्टार्टिंगला मी असं बॅलन्स करायला शिकवलेलं, असं, ठीक आहे. तर हे बॅलन्स तुम्हाला शिकायचं आहे, कारण की जेव्हा तुम्ही गोळा हातात घेता तेव्हा तुम्हाला हे बॅलन्स येत नाही. तुम्ही गोळा तुमचा पडतो आणि मग तुम्ही खेचायला जेव्हा जाताना तेव्हा तुम्हाला हेवी वाटतो गोळा, ठीक आहे. आता गोळा हातात घे आणि हे बॅलन्स कर, तुम्हाला बॅलन्स कर गोळा हातात घेऊन. बघा सिंपल स्टेप आहे मित्रांनो, खाली ठेव, खाली ठेव. पहिली स्टेप काय, तुम्हाला गोळ्याच्या लास्ट टोकापाशी जायचं आहे, ठीक आहे. आता हा लेफ्टी आहे म्हणून पाय, एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, पाय हा कधी पण स्ट्रेट पाहिजे, स्ट्रेट फॉर्ममध्ये पाहिजे, ना क्रॉस पाहिजे ना पाठी पाहिजे, ठीक आहे. जेव्हा स्ट्रेट फॉर्ममध्ये असणार तेव्हा तुझी ताकद जास्त लागणार, ठीक आहे. तुम्ही शोल्डरनी जास्त पुश करू शकता. आता गोळा घ्या हातात, आता यांनी बघा गोळा हातात घेतला, ठीक आहे. आता ह्याला गोळ्याची ग्रीप कशी शिकवली त्याकडून विचार, ग्रीप कशी पकडायची तुला, ठीक आहे. इथं बघा त्याला कसं शिकवलं, बघा काय करायचं तुला. हां, हा जो हात आहे इथं डायरेक्ट गोळा चिपकवायचा आहे, चिपकून दाखव परत. हां ठीक आहे, चल. आता गोळा कुठे ठेवायचा आहे, कानाच्या खाली. गोळा लक्षात ठेवा मित्रांनो, हा कान आहे ना त्याच्या खाली गोळा ठेवायचा आहे, बरोबर. इथे बघा, इथे इकडे हाड असतं आपलं वीच, त्या हाडांमध्ये बरोबर गेला पाहिजे गोळा. इकडे बघा, ह्या खपचीमध्ये तुम्हाला गोळा ठेवायचा, ठीक आहे. आता गोळा शोल्डरवर राहायला पाहिजे, हातात गोळा घ्यायचा नाही. गोळा हातात घेतला तर पॉवर जनरेट होणार नाही, आणि तेव्हा तुम्ही खालतून वरती पुश करायला जाता तेव्हा तुमची ताकद लागणार नाही, ठीक आहे. आता सेम पोझिशन करायची, खाली घे पाय, ठीक आहे. खाली वाक, पाय बॅलन्स कर, पाय बॅलन्स कर, ठीक आहे. आता हा बघा, हात ना भरपूर मुलं काय करतात, असा ठेवा. तू कसं ठेवतो स्टार्टिंगला, हां, भरपूर मुलं असा हात ठेवतात. तर ह्यांनी काय होतं, तुमची ताकद लागत नाही, ताकद, कारण की तुम्हाला वाऱ्याला मित्रांनो कापायचं आहे तुमची जी कोणी ना तिने, आणि असं निघून तुम्हाला असं जायचं. इथे जर तुम्हाला दाखवतो बघा, तर तुम्ही असं उभं राहिलं ना असं, तर जेव्हा तुम्ही गोळ टाकता तेव्हा तुम्हाला हे असं जायचं, चेस्ट तुमची अप पाहिजे, ठीक आहे. तेव्हाच तुम्ही पुश करणार जास्त. आता हे करून आपण शिकूया की गोळा टाकायचा कसा. जे बिगिनर्स आहेत, जे ज्यांची साईज ही आहे, ठीक आहे, जे म्हणजे मीडियम नाही, जास्त जास्त हेवी आहे, त्यांना बॉडी हलवता येते. आणि तुला दुसरी ड्रिल मी काय शिकवली ते सांगायचं, दुसरी ड्रिल बघा, त्याला काय शिकवलं माहिती का, क्विक जायचं, असं क्विक जायचं, जेणेकरून आपलं जेव्हा आपण जेव्हा गोळा हातात घेतो तेव्हा आपण फास्ट असे जातो, ठीक आहे. ते सांग कसं शिकवलेलं, शॅडो प्रॅक्टिस मित्रांनो करा तुम्ही. हां, खाली वापरून कर, खाली वापरून, शाबास. हां,
हाँ ही प्रैक्टिस तुम्हारा झाली पाहिजे. आता ही प्रैक्टिस कशी गोळा घेऊन करायची, गोळा घेऊन करतून प्रैक्टिस. मित्रांनो बघा कशा स्टेप आहेत, पहिला बॅलन्स करायचं, मग गोळा घेऊन ती प्रॅक्टिस करायची. इझी आहे, गोळा फेकणं सोपं आहे. ठीक आहे, आता बघा बॅलन्स कर पहिलं. हां आता सेम पोझिशनमध्ये जा. प्रॅक्टिस कशी करतो आपण, कशी करतो. हां बस ही प्रॅक्टिस तुम्हाला एकदा जमली ना फास्टवाली, आणि मग गोळा रिलीज करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, ह्याचा गोळा आउट ऑफ जात नाही, जी आता प्रॅक्टिस सुरू आहे. हळूहळू ह्याचा गोळा आउट ऑफ जाणार, कारण की ह्याच्या आर्म्समध्ये भरपूर ताकद आहे. फक्त ह्याला टेक्निक माहिती नव्हती कसं टाकायचं, कारण की स्टार्टिंगला हा गोळा जेव्हा टाकायचा होता ह्याचा 3 मीटर 4 मीटर असाच जायचा. तर ह्याची जी प्रॉपर प्रॅक्टिस करून आपण टेक्निक वाढवलेली आहे. आता तुला जसा मी सांगेल तसा गोळा टाका, बॅलन्स करून पूर्ण प्रॉपर. आता बघा मित्रांनो, हा पूर्ण प्रॉपर बॅलन्स करून टाकेल तुला. बघा पाय स्ट्रेट ठेवला आहे, हात बघा बरोबर इथे खाली येतो, खांद्यापाशी पाय वरती गेला, बॅलन्स केलं. ठीक आहे तर मित्रांनो, अशी प्रोग्रेस होते हळूहळू हळूहळू. शिकवणाऱ्या मित्रांनो जर चांगला असेल ना, जर नीट शिकवतो ना, तुम्ही प्रॉपर गोळा टाकणार. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जर काही डाऊट असेल गोळ्याविषयी, आता अजून काय बेसिक अजून काय माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये टाका, मी नक्की त्याचं उत्तर देईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.